उठा उठा माय बाप नका येऊ देऊ झोप आली वो यमाजीची तळव तुमचे गावात नाही पाटील बोवा पाटलीन आवाचा मोठा दावा घरचे घरकुल कुल झाकून ठेवा तुमच्या सुनेची वागणूक नाही बरी तिचे घरधनी मनाजी पाटील थोरी त्यांच्यातील वाद चाऱ्या गावात भारी पाटील बावाची ऐका की थोरी सहा कारभार करवी धरी पाच ती पोर रडती दारो दारी आता पाटील बावा तुम्ही हुशारी धरा यमाजी बाजी वो येतील घरा इकडून तिकडे वो नाही पळाया थारा एका जनार्दनी काही हित करा आपला आपण चुकवा फेरा जन्ममरणाचा तोडा येर झारा हा नाथांचा जागल्या म्हणजे जनास जागे करणारा संत आहे जसे रात्री गस्तवाले लोकांना सावधगिरीचा इशारा देतात त्याप्रमाणे संत हे जनास जागृत राहण्याचा इशारा देत आहेत अर्थात अज्ञान रुपी झोपेतून जागे होऊन परमात्म बोधाची जागृती प्राप्त करावी असा उपदेश नाथ महाराज या जागल्या रूपकातून करतात वास्तविक जीव ब्रह्मरूपच आहे परंतु अज्ञानामुळे आणि मायेच्या प्रभावामुळे तो हे स्वस्वरूप विसरतो कारण तो, तो विषय सेवनात गुरफटलेला असतो म्हणून हा संतरूपी जागल्या म्हणतो मायबाप जन हो उठा जागे व्हा आता झोप येऊ देऊ नका कारण जर तुम्ही जागे न झालात तर तुम्हाला संपवण्यासाठी यमाजी पंताची स्वारी आलीच आहे देवाने आपला मनुष्य देह दिला तो परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता दिला आहे पण मानव अज्ञानाने विषयास भुलला आहे व त्यातच तो गाढ झोपला आहे तो स्वतःचे परमात्म रूप विसरला परंतु संतांना त्याच्या या अज्ञान रुपे निद्रेची चिंता वाटते कारण त्याला जर जागे केले नाही तर तो यमाच्या तावडीत सापडेल आणि त्याला पुन्हा जन्ममरणाचे दुःखदायक फेरे फिरावे लागतील अशी संतांना भीती वाटते म्हणून ते त्याला जागे करीत आहेत आता या जीवाची या अज्ञान रूपी झोपेमुळे काय स्थिती झाली आहे ते सांगतात हे जिवाजी पंत जागे नसल्यामुळे त्यांची आवा म्हणजे पाटलिणबाई अर्थात वासना हिचाच कारभार देहात चालला आहे या वासनेमुळे तर जीवाला जन्म मरणाचे फेरे फिरावे लागतात हे देहरूपी गाव खरे तर त्या परमेश्वराने म्हणजे परमात्म्याने जिवाजी पंत पाटलास दिले जोपर्यंत या वासनारूपी बायकोची भेट नव्हती तेव्हा या जिवाजी पाटलांनी देहरूप गावाचा कारभार जरा बरा केला पण या वासनारूपी बाईशी आवाशी जेव्हा त्यांची गाठ पडली तेव्हा या वासनेनेच देहरूपी गावाचा ताबा घेतला आणि लहान मुली जसा भातुकलीचा काल्पनिक संसार निर्माण करतात तसा मनोमय संसार उभा केला त्यामुळे हा जिवाजी बायकोच्या नादाने या मायारूप संसारास भुलला आणि तो त्यालाच खरे मानू लागला त्यामुळे हा संतरुपी जागल्या जिवाजी पंतास आठवण करून देतो की आता हे संसार तादात्म्याचे घरकुल तुम्ही विसरून जा कारण तो एक आभास आहे आता जागे व्हा आणि जन्म मरणाचे फेरे चुकवा पुढे हा जागल्या सांगतो तुमच्या सुनेची वागणूक चांगली नाही तिचे मालक म्हणजे पती मनाजी पाटील यांचा मोठेपणा असा आहे की देहरुपी गावात त्यांचाच दरारा आहे वास्तविक जीव हा देहरूपी गावाचा पाटील पण या मनरूपी मुलाने आपल्या पित्याचा सर्व कारभार हातात घेतला आहे देहावर मनाचीच सत्ता चालते याची पत्नी आवा हिची वागणूक बरी नाही म्हणजे जिवाजी पंतांच्या सुनेची चालचलणूक बरी नाही कारण कोणालाही ती भुरळ पाडते आता ही पत्नी म्हणजे इच्छा होय आता जिवाजी पंतांचा मोठेपणा असा की त्यांचे गावात सहा कारभारी कारभार पाहतात आणि त्यांची पाच पोरे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये घरोघरी रडत बसतात हे सहा कारभारी म्हणजे काम क्रोधाधी सहा विकार होत खरे तर हे जिवाजी पंतांचे शत्रू आहेत पण त्यांना याची जाणीव नाही आणि त्यांची पोरे पाच ज्ञानेंद्रिये नवनवीन विषय उपभोगायला मिळावेत यासाठी सतत रडत असतात अशा प्रकारे पाटील बोवांची अज्ञान रूपी निद्रेने ही अधोगती झालेली पाहून संतरूपी जागल्या पाटला सावध राहण्याचा इशारा करतात कारण या देहरूपी गावाचा कारभारावर यमाजीची कधी धाड पडेल सांगता येत नाही तेव्हा अज्ञानातून जागे व्हा आणि सद्गुरू शरण जाऊन काहीतरी हित करून घ्या नामस्मरणाच्या मंत्राने हे जन्म मरणाचे फेरे चुकतील तेव्हा अज्ञान रूपी झोपेतून सावध होऊन भगवत शरणी लीन व्हा असा संदेश हा जागल्या देतो